नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्थात मला बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की ताई तुझ्याकडे दोन लहान मुलं आहेत, तू त्यांच्यासाठी काय सेवा करते। तर त्याच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे की अर्थात दिवाबत्ती करून बराच वेळ झाला आहे आणि स्वामी थोडा वेळ झोपला होता, मग तो उठल्यावर मी काय काय सेवा करते त्याला घेऊन, की जेणेकरून त्याला पण त्या गोष्टीची सवय होईल आणि त्याच्या ते कानी पडेल आणि त्याने खूप चांगला फरक पडला आहे, चिडचिडपणा खूप जास्त प्रमाणात कमी झाला आहे आणि ती सेवा काय आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशी करुषी श्री सीता रामो चंद्रो देवतः अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः। अथ ध्यान ध्याये राजानुबाहो धृत शरदनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानां नवकमलदलं स्फर्दिनेत्रं प्रसन्नं वामान्तारूढसीता मुखकमलनीलं लोचनं नीलगाभं नानालङ्कारदीप्तं कृतमुञ्जटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम्। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापादकनाशनं ध्यात्वा नीलोक्तलक्षामं रामं राजीवलोचनम् देवराज्यसेव्यमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराणिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भक्तितारकं परं नीलकण्ठमिस्मितार्थदायकं त्रिलोचनं कालकालबम्बुजक्षमक्षशूरमक्षरं काशिकापुराणिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवभक्षणं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराणिनाथकालभैरवं भजे मुक्ति मुक्तिदायक वाचन योगीश्वरो महासेना कार्तिकीय अग्निनंदन स्कंदम कुमार सेनानी स्वामी शंकर सांबवम गांगेयास्त्राच मुंडच ब्रह्मचारी शिखी ध्वजा तरकारी मा पुत्र क्रौशारी च षडानना शब्द ब्रह्म समुद्रच सिद्धम सरस्वत गुरु सत्कुमार भगवान भोग मोक्षम फलम प्रभ शर जन्म गणाधीश पूर्वतो भुक्ति मार्गम कृतम सर्वांग प्रणिताचार्य वंचितार्थ प्रदर्शन अष्टविशन्ति नामानि मदीयामितिं यं पठेन् प्रत्यक्षं श्रद्धायां युक्तो मुको वाच स्मृति भवेत् महामन्त्रमयाणीति मम नामानुकीर्तनं महाप्रज्ञं व्याप्नोतीं नात्र कार्यविचारणा। मारुति स्तोत्रम भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकला उठवी वरे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतका पाता। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे रविवार। मला खूप रिक्वेस्ट होती की ताई तुझ्या घरात लहान बाळ आहे, म्हणजे अर्थात हा लहान आहे आणि आरोही पण लहानच आहे म्हणाज, तर तू काय सेवा करते किंवा घरात लहान मुलं असल्यावर काय सेवा केली पाहिजे, कुठले मंत्रस्तोत्र ऐकले पाहिजे। आता रोज आता मी तुम्हाला सांगते की म्हणजे आरोही प्रचंड आजारी आहे, ती हॉलमध्ये आहे म्हणून याला मी देवाच्या खोलीतच ठेवलेलं आहे, नाहीतर मग तो किचनमध्ये असेल असं काहीतरी झालं आहे। कारण तिला तिला आमच्या बेडरूममध्ये मी जाऊ देत नाही, कारण कारण ते व्हायरल इन्फेक्शन इतकं बेकार असतं ना की बाबा की पोरांना लगेच होतं आणि हा खूप लहान आहे, तर हे सगळं मी ना खूप झेललेले बाबा आता ते नको वाटतं म्हणून तिला हॉलमध्ये ठेवलं आहे आणि हा किचनमध्ये आहे। थांब रे बाबा, आणि देवघरात पण असतो खेळायला, कारण हा पूर्ण मोकळा स्पेस आहे, देवघरात फक्त देव आणि कपाट आहे असं आहे। हो हो हो, धरा हे घ्या पकडा। तर मला तुम्हाला सांगायचं आहे, महिलांना तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमचा बेबी छोटा मोठा काय असेल, म्हणजे स्वामीपेक्षा मोठा असेल किंवा लहान असेल, तुम्हाला मी एकच सांगेल की दररोज इव्हन तो गर्भात जरी असला तरी रामरक्षा म्हणायचं। आता काही लोकांना असं वाटतं की रामरक्षा म्हटल्यावर मुलं शांत होतात, शांत तर होतात, पण रामरक्षा याचा अर्थ काय आहे की आपण प्रभू श्रीरामांना आपल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करण्यासाठी विनंती करत असतो। बऱ्याच म्हणजे डिलेव्हरीनंतर खूप काही इश्यूज होतात, तुम्ही बघत असाल की यु नो बाळाचं काही ना काही प्रॉब्लेम असतातच, त्याच्यासाठी फॉर अ सेफ सगळ्यात प्रभावी आहे रामरक्षा। थोडक्यात काय, सुदृढ बाळा जन्माला येण्यासाठी रामरक्षा रोज पठण करावी। आणि मला आठवतं जसं मला समजत होतं तसं मी रोज रामरक्षा म्हणायची,
शेवटच्या दिवसापर्यंत माझी रामरक्षा होते. इवन सी सेक्शन झाल्यावर पण सी सेक्शन झाल्यावर जोपर्यंत उठता येत नव्हतं तोपर्यंत मी म्हणत नव्हते, पण नंतर मी रामरक्षा म्हणायचे. आपल्याला माहिती आहे की 6 महिना देवाचं वगैरे काही आपण करायचं नसतं, पण मी म्हणायचे बरं का रामरक्षा. खरंच तुम्हाला सांगते ऐकलं का? बस बस हां हां, तर ते एक आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. रोज मी आरोहीला घेऊन बसते, पण तिची अजिबात कॅपॅसिटी नाही आहे. मी तुम्हाला सांगेल, मुलांना तिथे घेऊन बसा. आता आरोह हो ना हो ना, तर ना आरोहीची सकाळची शाळा असते म्हणून काही सकाळी तर ती जमत असते, कारण ती आठला जाते. पण संध्याकाळी मी तिच्याकडनं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मी बसवते तिला, आणि अर्थात म्हणजे मी वाचते तिला, ते ऐकवते तिला. मी म्हणतच नाही तू वाच म्हणून किंवा तू ऐक म्हणजे ऐकच, तू बोल म्हणून नाही. तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती स्वतः ऐकून ऐकून ते पाठवेल. तर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र मस्त रामरक्षा असतं, आणि गणपती अथर्व शीर्षम माझ्या घरात चालूच असतं. म्हणजे दिवसातून एकदा तरी मी तिला ऐकवते, आणि गणपती स्तोत्रम, आणि मेन म्हणजे मारुती स्तोत्रम. आता हे सगळं यूट्यूबला लावून देते मी. जेव्हा संध्याकाळची दिवाबत्ती करायची वेळ येते तेव्हा आरती वगैरे म्हटल्यावर रामरक्षा असतात, कारण तो मांडीवरच असतो तेव्हा रामरक्षा आरोही पण असते. प्रज्ञाविवर्धन स्तोत्रमला ते पण ते दोघं जण असतात, पण नंतरचं असतं मग ते मी यूट्यूबला लावून देते. आता जेव्हा एक्झाम होती लास्ट वीकमध्ये, तर तेव्हा काय मी केलं नाही, कारण अभ्यास होता. ते लावून जरी दिलं तरी पण ती म्हणायची मम्मी मग एक तर अभ्यासच करू दे, नाही तर तेच लावते. मम्मी तेव्हा काही लावलं नव्हतं. तर ह्या काही सेवा आहे, तुम्हीही पण तुमच्या मुलांकडनं रोज ऐकून घेत जा, ऐकायला लावा त्यांना, ऐका. आता बघा, मी रोज विष्णू सहस्रनाम माझ्याकडनं शक्य नाही आहे, म्हणजे मी काय रोज विष्णू सहस्रनाम म्हणत नाही मी, पण मी रोज लावते. आता हे माझं दिवाबत्ती आणि सकाळी पण असतं आणि संध्याकाळी पण असतं. आता तुम्हाला दाखवते मी. तुम्ही म्हणाल तुझं मुलाकडे अजिबात लक्ष नाही आहे, पण आमची हो आली आली आपल्याकडची, म्हणजे नाशिकची थंडी बऱ्यापैकी कमी झाली आहे. आणि हा बघा कुठे गेला, त्याला मी इथे टाकलेलं आणि असं फिरत 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 तो तिकडे गेला. काय काय कशाला गेला तिकडे मग, काय गरज आहे का गेला? चला आता ह्याला घेते आणि तुम्हाला आरोही पण दाखवते. तर इथे वरण भात लावलेला आहे आरोहीसाठी, आणि आता स्वामीसाठी खिचडी करती आहे त्याच्यासाठी. आणि हा बघा इथे स्वामी आहे जो मला आज खूप त्रास देतोय. काय झालं तुला, काय आली तू? आणि बघा इकडे आरोही आहे, तिला खूप ताप आहे. आणि नेमकी आज रविवार असल्यामुळे सगळे डॉक्टर सुट्टीवर आहे, म्हणून मग तिला मी फक्त आयबोजेस्टिक दिलं आहे हे. ओ बेटा, आणि ॲडव्हेंट पण आणलं. तर दादा बोलला माझा भाऊ की तिला आयबोजेस्टिक दे, आणि उद्या तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे, म्हणून नाही उद्या शाळेत पण जाऊ शकणार नाही. आणि आता इथे झाले शिनचॅन. मग काय म्हणतं बरं, आता शिनचिन बर. चला याला खिचडी बनवते आता. हो बनवते बेटा. तर नॉर्मल मी खिचडी करते आहे, फक्त तूप टाकलं त्याच्यामध्ये, जिरं आणि हिंग याच्या तडका दिला, आणि हळद टाकली. मी अजून तरी त्याला मीठ आणि साखर देत नाही. आता किती महिने देणार नाही आहे मला माहिती नाही. माझी आई मला खूप रागवते. माझी आई म्हणे की बुवा तुमच्यावर असं काही होतं का, आणि असं काही नसतं, आणि एवढं काय डॉक्टरांचं ऐकायचं, असं माझी आई म्हणते. पण ठीक आहे ना, जेवढं होईल तेवढं मी फॉलो करेन, नंतरचं बघूया आपण. चला शिट्ट्या होत आहे नशीब. हा शिट्टीला पण घाबरत नाही, आणि मिक्सरच्या आवाजाला पण घाबरत नाही, आणि आरोही आमची दोघांना घाबरायची. दात आली आम्हाला, दात दात आली आम्हाला, हो की नाही, हो की नाही. अबू अबू बो बो महाराज बो बो बो. चल खिचडी झाली असेल आता. आता बघा तिला बरं नाहीये, तर दोघांमधून असं संभाषण चाललंय. स्वामी पुरक्या नाही वाजवायच्या, इकडे बघ आमचं खाऊन झालंय म्हणा. आता आम्हाला भूक नाही लागली, आमचं पोट भरलंय. तर ना आयबोजेस्टिक दिल्यामुळे खूप फरक पडलाय ना आरोही, तरी पण तिला म्हटलं उद्या स्कूलला जाऊ नको, उद्या आपण डॉक्टरकडे जाऊ. तर उद्या आपण तिचा जो पीडियाट्रिशियन आहे त्याच्याकडे जाणार आहोत. चला आता याचं खाऊन झालं आहे, सू केली याची पॅन्ट वगैरे बदलते, आणि मग आरोहीला भरवते. मी आता त्याचं खाऊन झालं, वरण भात लावलेला आहे. आणि हा म्हणजे आरोहीचे पप्पा बोलले
की तू काहीच नको करू, फक्त पोरांना सांभाळ, मी बाहेरून भाजी घेऊन येतो. मग ते शेवभाजी आणणार आहे आणि मी पोळ्या करती आणि वरण भात लावलेला आहे. एक सांगायचं आहे म्हणजे आता माझे सगळे अरे पुरक्या नाही वाजू बाळा, असा पुरक्या वाजू तो खूप जोरा जोरात. आय थिंक ह्या फेज मध्ये पोरं असेच करतात आणि असं म्हणतात की पुरक्या वाजवलं की आजारपण येतं. आणि त्या आजारपणाला इथून राम राम फार असं स्वामी नको ना. त्याची दिदी नाही ना आज खेळायला म्हणून तो असं करतोय. बरं, मला एक सांगायचं होतं की जेव्हाही माझी दोन्हीही मुलं आजारी असतात कधी असतात तर तेव्हा मी एक उपाय आवर्जून करते. एक मिनिट स्वामी थांब ना जरा, काही बोलू देणार नाही. यस, तर माझे दोन्हीही मुलं जेव्हा आजारी असतात किंवा दोघांपैकी एक, आता तरी म्हणजे जेव्हा हा लहान होता तेव्हा जो आजारी वगैरे पडायचा तर त्याला मी अंगारा वगैरे लावायची तारक मंत्र म्हणून. पण आता आरोहीसाठी पण मी तेच करणार आहे की आरोही आजारी आहे. आता ते आयबोजेसिक दिल्यामुळे ताक उतरायला लागला आहे ना तिचा, पण तरी पण आयबोजेसिकमुळे हे पॅरासिटामॉल असतं, मग काही जास्त खूप काही त्याला हे नसतं, लगेच काही इफेक्ट होईल असं काही नाही. अर्थात तिला आता जरी बरं वाटलं तरी उद्या दवाखान्यात नेणारच आहे आणि ती उद्या शाळेत जाणार नाही. तर मी तारक मंत्राचं पाणी करतेच करते जोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत. मग ते 2-3 दिवसपर्यंत ते कंटिन्यू असतंच. किती पुरक्या वाजवतोय हा बघा आरोही. नको पिटू, तू त्याच्याकडे नको जाऊ. तर असं आहे, पीठ भिजवलं आहे, आता पोळ्या करून घेते. आणि खरं तर आज मला हळदी कुंकू करायचं होतं, आज आम्हाला हळदी कुंकू करायचं होतं. हा पण आता उद्या येईला बरं, म्हणजे उद्या दिला बरंच वाटेल, उद्या करूया. आणि उद्या यांची मॉर्निंग शिप आहे तर मे बी उद्या, यस उद्या 5:30 जाणार आहे घरातून. सो असं आहे, मग उद्या करूया आपण हळदी कुंकू. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल अर्थात. आणि आता हळदी कुंकूला साडी काय घालायची इथून सुरुवात आहे, कारण कुठलाही ब्लाऊज परफेक्ट होत नाही आहे आणि बाहेर जाऊन स्टिच करायला आणि मेजरमेंट घ्यायला पण टाईम नाही आहे. बघू काहीतरी मिसमॅच करून असं काहीतरी करू आपण, बघू आता काय होतं. पोळ्यात चिटकता तुमच्या पण चिटकता का मला सांगा बरं. असो चला पोळ्या करून घेते आणि मग आपण भेटूया, ठीक आहे. तर चला आता मी ना आरोहीसाठी पाणी बनवते, तारक मंत्राचं पाणी देते आता. सगळ्यात महत्त्वाचं, काही लोक याला मानत असतील पण मला माहिती आहे की माझा स्वामी भक्त परिवार आहे तो नक्कीच या गोष्टीला मानतो की तारक मंत्राच्या पाण्याची ताकद काय आहे. आणि डेफिनेटली कारण तिचा ताप अजूनही बऱ्यापैकी उतरला नाही आहे, तर मग आणि मी नेहमी करते, ताप असो खोकला असो ते मी करतेच, ते माझ्यासाठी औषधच आहे. तर चला आपण आता तारक मंत्राच्या सेवेला सुरुवात करूया. निशंक हो निर्भय हो रे मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे अतर्क्यवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय आणि विना काळ हि नाने त्याला परलोक हि ना भीती त्याला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसे भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ. तर सेवा करून झाली, आता आरोही ते पाणी पिते आणि यस आरोही पण पाणी वगैरे पिलं की मग आरोही झोपणार आणि तिलाही बरं वाटणार. तरीसुद्धा उद्या मी दवाखान्यात जाणार आहे कारण दवा आणि दुवा ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, हो ना. पण आता बरं वाटतं तिला, म्हणजे ताप आहेच तिला, बट स्टील थोडासा बऱ्यापैकी कमी झाला आहे. 99 आताच आहे पण मग अशी खूप जास्त होता, बघू आता काय होतं. चला आता व्हिडिओचा एंड करते. तर मला तुम्हाला ते सांगायचं होतं की मुलांना राम रक्षा. आता जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या जवळपास तर मुलांना नक्कीच बालसंस्कारला पाठवत जा, कारण बालसंस्कारला खूप मंत्र स्तोत्र म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा तुम्ही केंद्रात जाता तेव्हा तेव्हा तुम्ही मुलांना घेऊन जा. आता मला आठवतं की आरोही म्हणजे कालभैरवाष्टकम पाचीच्या पाची आरत्यातीच्या पाठ आहे कालभैरवाष्टकम, विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री हे सगळे जे मंत्रस्तोत्र आहे ते तिचे पाठ आहे. आणि हे सगळं ऐकून ऐकूनच झालेलं आहे, अर्थात तारक मंत्र वगैरे सगळं पाठ आहे. तर मलाही तुम्हाला सांगायचं की जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन जाताना केंद्रात असो किंवा घरातही तुम्ही या सगळ्या गोष्टी जेव्हा लावून देताना तेव्हा त्यांच्या कानी पडत असतं. आणि माझी खूप इच्छा आहे की म्हणजे आरोहीचं पण लवकरात लवकर रामरक्षा पाठ व्हावी. थोडंफार येतं तिला पण काही काही अर्थात येते, थोडेसे संस्कृत शब्द आहे त्याच्यासाठी तिचा प्रयत्न चालू आहे, ती करत असते.
पण मी तिला म्हटलं नाही तू ते रामरक्षा पाठ कर, मी त्याचा अर्थ पण तू समजून घे. आणि यस, हनुमान चालीसा पण थोडं थोडं तिला बऱ्यापैकी येतं तिला, पण काही काही बाकी आहे. जेव्हा तिचं परफेक्ट होईल ना तेव्हा तिच्याकडनं मी नक्कीच तुम्हाला हे करून घेईल, बोलायला लावेल. आणि अजून एक माझी खूप मोठी इच्छा आहे की तिने जे महिषासुर मर्दिनी स्तोत्रम आहे ना ते तिने पाठ करावं अशी माझी खूप इच्छा आहे. काय ग ऐनगिरी नंदगिरी ऐनगिरी नंदगिरी नंदित मेरिनी विष्णू विरोधिनी, तर ते थोडंसं लढ येते तर तिचं ते बाकीचं पण व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर मी ते घरात लावत असते, मला खूप आवडलं. भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी मूर कुटुंबिनी मूर तुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य करमदिनी शैर सुते. तर हे तिच्याकडनं मिलन करून घेते, बघू आता किती होतं. तर मी तुम्हाला पण सांगेल, मुलांना आपण आजकालची पिढी काय आहे, तुमची असो माझी असो पोरगी, तिला ह्या संस्कार आपण जर तिला संस्कार दिला, गुरुमौली तीच म्हणत असा की संस्कार दिला तर संस्कृती टिकेल. आणि हो, मुलांना बालसंस्कारला पाठवा आणि केंद्रातही त्यांना घेऊन जा. माझा मुलगा एकदा प्रॉपर बसायला लागला ना तर रोज माझं केंद्रात जाणं सुरू होईल. त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते की मी कधी केंद्रात जाईल, रोजचं त्याच्याही कानी हे सगळं पडेल. आणि माझं एकच आहे की दोन्ही पोरं मला महाराजांच्या सान्निध्यात वाढवायचे आहे, बस बाकी काहीच टार्गेट नाही. असो चला, मी तुम्हालाही सांगेल, मुलं आहे आपल्या घरात तर रोज ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच आजारपण असेल, इव्हन थोडं पण जर असेल, तर तारक मंत्राचं पाणी याच्यावर खूप प्रभावी सेवा आहे. सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे तारक मंत्राच्या पाण्याची लीला काय आहे. आणि आमच्या घरात तर असं आहे की म्हणजे इव्हन मिस्टरांना पण कधी बरं नसलं की म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर जर आपण बायोलॉजिकल पाहिलं तर आपली खूप स्ट्रॉंग असते, आपण लवकर आजारी पडत. पण मुलांचं ते वारंवार असतं. आणि आत्ता तरी जे फ्ल्यूचं वॅक्सिन दिलं आहे सगळ्यांना माहिती आहे, ते फ्ल्यूचं वॅक्सिन मी तुम्हालाही सांगेल, वर्षातून एकदा आपल्या मुलांना द्यायचं. खूप जास्त आजार कमी होता, म्हणजे आय थिंक डिसेंबरमध्ये आरवीला दिलं वॅक्सिन. त्याच्यानंतर ती आत्ता आज नोव्हेंबरला दिवाळी होती, आय थिंक डिसेंबरलाच दिलं आहे. तर त्याच्यानंतर ती आत्ता आजारी पडली. आणि नाही तर बाबा, दर महिन्याच्या दोनदा मला ना एक डॉक्टरकडे जावं लागायचं, नाईक हॉस्पिटल्स ह्यांना माहिती आहे नाशिकच्या. तर ते पण असं आहे. म्हणून मी तुम्हालाही सांगेल की ते फ्ल्यूचं वॅक्सिन दरवर्षी मुलांना देत जा. की त्याचे 2-2.5 हजार रुपये किंमत आहे त्याची, 2000 का 2200 असं आहे. पण खूप फरक पडतो, सातत्याने येणारे ताप असो किंवा काही डिसीज असो, त्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात कमी होतं. नाही तर आरोग्य दर महिन्याला आजारी म्हणायला तरी हरकत नाही. आणि अर्थात मी जेव्हापासून तारक मंत्राचं पाणी द्यायला सुरुवात करते तर जास्त काही दवाखान्यात जायची गरज नाही पडत, पण आजार पण काही थांबलं नाही आहे, ते येतच असतं. आणि कालपर्यंत खूप चांगली होती, एकदम ठणठणीत होती. आज अचानक पहाटे तिला खूप ताप यायला लागला. पण ठीक आहे, आता उद्या दवाखान्यात जाऊन येऊ आपण. उद्या शाळेला सुट्टीच आहे आता आपली, आणि आम्हाला तर फार आनंद होतो शाळा सुट्टी असल्यावर. असो चला, आज एवढं दिस त्यामध्ये आय विश आम्ही लवकरच हळदी कुंकू करूया. हो द्या, चला आज एवढं ते त्यामध्ये. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ.